तर्कमय बिल्कॉन आपल्यासाठी घेऊन आले आहे गुंतवणुकीची सुवर्ण संधी. आपल्या स्वप्नातील बंगलो प्लॉट असो किंवा आपल्या भविष्याची योग्य गुंतवणूक, इथे भेटेल तुम्हाला योग्य पर्याय. मग 77 74 08 08 70 या नंबरवर कॉल करा आणि आजच बुक करा आपला हक्काचा प्लॉट. ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्रबंधभूमी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. नाशिक पुणे बायपास मार्ग नांदूर शिंगोटे जवळील मानोरी फाटा येथे गेल्या 2 दिवसांपूर्वी शिवशाही बस व इनोवा गाडी यांच्यात जबरदस्त अपघात होऊन 3 जण जबर जखमी झाले होते. यावेळी नांदूर शिंगोटे परिसरातील नागरिकांना व वाहनधारकांना रस्ते व विकास मार्गाचे अधिकारी अतुल शर्मा यांनी आश्वासन दिले होते की नांदूर शिंगोटे येथील मानोरी सर्कलवर नवीन स्पीड ब्रेकर टाकले जातील. मात्र काल या ठिकाणी या महाशयांनी केवळ देखावा म्हणून पूर्वीचे जे स्पीड ब्रेकर तेही सपाट झालेले आहेत त्यावरती सफेद कलरचे पट्टे मारून आपले काम फत्ते केले. मात्र त्यांनी केलेल्या कामाचा काहीही एक उपयोग झालेला नाही म्हणून तात्पुरती डागडुजी नको, कारण ह्या 2 अपघातांनंतर परत अपघात झालेला आहे. मात्र वेळोवेळी सांगण्याची वेळ ही रस्ते व महामंडळ आणत आहे. हे जर त्वरित थांबलं नाही तर मनसे स्टाईल आंदोलन करण्याचा इशारा संजय शेळके यांनी दिलाय. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी प्रकाश शेळके, नांदूर शिंगोटे. माझं हॉटेल इथं 24 तास मी राहतो आणि इथं गाड्या एवढ्या स्पीडने येतात, ते लक्झरीचा ऍक्सिडेंट झाल्यानंतर त्याच्यानंतर परत 2 गाड्यांचा इथं ऍक्सिडेंट होत वाचलेलं आहे. तेव्हा याची दखल त्वरित झाली पाहिजे. स्पीड ब्रेकर हा मोठा झालेलाच पाहिजे. हे काही वेळेस मी इथं सांगून ते ह्या लोकांनी ऐकलेलं नाही, तरी कृपया करून कोणत्याही परिस्थितीमध्ये हा स्पीड ब्रेकर हा मोठा झालाच पाहिजे, नाहीतर अन्यथा आम्ही सर्व इथं रोडवर उभे राहू. कोणत्याही परिस्थितीमध्ये इथं मोठा स्पीड ब्रेकर झाला. 24 तास मी ते बाहेर राहतो, बघतो गाड्या किती स्पीडने येतात. गाड्या बिलकुल थांबली नाही. हा स्पीड ब्रेकर परत येणारे जाणारे गोरगरीब, कोणी सायकल राहतं कोणी मोटरसायकल राहतं, हे लोक गाडीवाले बघतील नाही, स्पीड ब्रेकरच नाही तर कसं काय बघतील. तिकडे दोडी संगमनेर या साईडला कसा मोठा स्पीड ब्रेकर आहे, तसा नांदूर शिंगोट्यामध्ये का नको. नांदूर ही चौकुली सर्वात मोठी चौकुली, तरी स्पीड ब्रेकर इथं काल नुसते आले आणि त्यांनी कलर लावून गेलेले होऊन कलर लावून ते होतं राहते का, कलर लावून गाडी थांबणार आहे का. तेव्हा थोडीच तुम्ही याची दखल घेतली पाहिजे आणि इथं स्पीड ब्रेकर हा मोठा झालाच पाहिजे. एक अपघात झाला होता, त्या संदर्भात आम्ही NHAI ऑफिसरशी बोलणं केल्यानंतर स्पीड ब्रेकरची मागणी केली. स्पीड ब्रेकरची मागणी करताना फक्त त्यांनी येऊन फक्त स्पीड ब्रेकर जे पूर्ण सपाट झाले स्पीड ब्रेकर होते त्याचे खड्डे मारून केले आहेत. तरी आज आपण पाहत असाल की वाहनांचा वेग आज नाशिक न्यायावरती किती असतो, इथे जे इथे क्रॉसिंग आहे मानोरी परत तिथं गावात नागपूरमध्ये येणारे लोक असतात गोरगरीब. तेव्हा आज आपण ही त्यांना एक परत एकदा सांगू इच्छित आहे, जर आपण इथं शिंदे पैशासारखे जर स्पीड ब्रेकर नाही बनवले तर आम्ही नांदूर शिंगोटेकर किंवा मी स्वतः मनसे तालुका उपाध्यक्ष असताना ते माझ्या स्टाईलने मी इथं येऊन स्पीड ब्रेकर बनवेल, एवढेच मी सांगू इच्छितो. एकदा तुम्ही या ठिकाणी तर सगळे स्पीड ब्रेकर नवीन व्हायला पाहिजे. या ठिकाणी पुन्हा एकदा स्पीड ब्रेकर आहेत हे नवीनच झाले पाहिजेत अशी आमची मागणी आहे. कारण वाहनांचा वेग हा कमी काय झालेला नाही. तुम्ही आता माझ्या पाठीमा बघू शकत असाल वाहन गाडी किती कमी न करता अगदी फास्ट गेली आहे. महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा.